चित्र देते कुसुमाग्रजांची संपूर्ण माहिती। होय, शीर्षक वाचून आपण चकित व्हाल, पण डाकेवाडी येथील डॉक्टर संदीप डाकवे या चित्रकाराने रेखाटलेले कुसुमाग्रजांचे चित्र आपणास त्यांची संपूर्ण माहिती देते। 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचे औचित्य साधत डॉक्टर डाकवे यांनी त्यांचे अनोखे चित्र तयार केले आहे। डॉक्टर संदीप डाकवे हे नेहमीच आपल्या हटके कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहेत। त्यांनी रेखाटलेल्या कुसुमाग्रजांच्या चित्रामध्ये त्यांची माहिती चक्क लिहिली आहे। कुसुमाग्रज यांच्या सर्व पुस्तकांची नावे, लघुनिबंध संग्रह, निबंध संग्रह, नाटके, कथा, कविता संग्रह, आठवणीपर संग्रह, एकांकिका इत्यादी सर्व पुस्तकांची नावे या चित्रामध्ये दिसून येतात। याशिवाय त्यातील काही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे साहित्याचे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार व अन्य मिळालेल्या पुरस्कारांची माहिती सुप्रसिद्ध काही कवितेच्या ओळी यात आहेत। डॉक्टर डाकवे यांनी हे चित्र अतिशय काळजीपूर्वक तयार केले आहे। डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेले हे चित्र अनेक साहित्यप्रेमींना भुरळ घालत आहे। यापूर्वी डॉक्टर डाकवे यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात 3 हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकात 1 झाली आहे। तसेच शासनाकडून त्यांना 4 तर इतर संस्थांकडून 50 जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे। आतापर्यंत डॉक्टर संदीप डाकवे यांची 6 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। हस्तलिखिते, चारोळी, कविता, स्तंभलेखन, पत्रे यातून साहित्य प्रकाशित करण्याचा डॉक्टर डाकवे यांचा नेहमी प्रयत्न असतो। डॉक्टर संदीप डाकवे यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रज यांचे रेखाटलेले चित्र रसिकांच्या पसंतीस उतरले आहे। VM न्यूज मराठीसाठी मुकुंद राजकाकडे, वाठार स्टेशन, सातारा।